त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णु वल्लभे यथा त्वाम चला कृष्णे तथा भव मयी स्थिरा कमला चंचला लक्ष्मी चला भूति हरि प्रिया पद्मा पद्मालया सम्यगुच्च श्री पद्मधारिणीम्। श्री स्वामी समर्थ। तर आज आहे नवरात्री उत्सवाचा दिवस चौथा, वार आहे गुरुवार आणि गुरुवारचा रंग आहे पिवळा। तर पिवळा रंग असल्यामुळे इथे पिवळा रंग माझ्याकडे थोडा कमी होता, त्यामुळे मी जुगाड केला आणि अशी व्हाईट कलरची रांगोळी काढून त्याच्यावर पिवळा रंग असा पिवळ्या रंगाचा शिडकाव केलेला आहे फक्त। आणि तरीसुद्धा आपण रंग कमी असेल तरीसुद्धा आपण रांगोळी छान काढू शकतो। तर रंग पिवळा होता पण तरीसुद्धा रांगोळी तुम्ही बघू शकता माझी पिवळी वाटते। तर नंतर मी अजून थोडेसे कलर ॲड केले आणि कशाप्रकारे अशी सुंदर गोपद्मांची रांगोळी, गोपद्म आहेत हे छान असे वाटतात। तर कशी रांगोळी काढले ते बघाच पुढे। स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा भात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा नवरात्री उत्सवाचा दिवस आहे चौथा, वार आहे गुरुवार आणि कलर आहे पिवळा, येल्लो येल्लो। तर पिवळा कलर आहे आजचा आणि आज वार आहे स्वामींचा। तर आज तुम्हाला हे स्वामींचं दर्शन, माझ्या अंबाबाईचं दर्शन आणि आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात मजेत जाऊ, तुमच्यावर सदैव स्वामी कृपा राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना। आणि ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर आज तुमच्याबरोबर मी एक गोष्ट शेअर करणार आहे, पण आता फिलहाल मी वाचायला बसते त्यामुळे मी तयारी वगैरे साडी वगैरे लावलेली आहे वाचन करण्यासाठी। पण वाचन करून झाल्यावर तुमच्याबरोबर एक छानशी गोष्ट, तुम्ही थंबनेलवरनं ओळखलंच असेल कोणती गोष्ट आहे ती, तर ती गोष्टच म्हणजेच बांगड्यांचा हार बरोबर शेअर करणार कसं बनवलं आहे। आणि आजचा ब्लॉग इथे स्टार्ट झालेला आहे, पुढे दाखवतेच काय काय होतं ते। तर त्या अगोदर मी आता वाचन सुरू करते, कारण का मग खूप संध्याकाळ झाली ना का मग मला वाचायला पण हे होतो, उशीर होतो, त्यामुळे पटकन वाचन करून घेतो। साधारण 1.5 ते 2.5 तास मला दुर्गा सप्तशतीची जी पोथी आहे प्राकृतमध्ये मराठीमध्ये ती वाचण्यासाठी लागतं। आणि स्टार्टिंगला जर तुम्ही स्टार्ट करत असाल तुम्हाला वेळ लागेल, शब्द तोंडामध्ये बसण्यासाठी वेळ लागेल, पण मी खूप वर्षांपासून आता साधारण 10 ते 11 वर्षांपासून माझं ते पारायण सुरू आहे, त्यामुळे ते माझ्या आता तोंडपाठ झालेलं आहे। आणि त्यामुळे 10-11 वर्षापूर्वी मला जे 4 तास लागायचे ना ते आता 1.5 तासपर्यंत मी आलेली आहे, म्हणजे एवढं फास्ट माझं ते वाचन झालेलं आहे आणि ते तोंडपाठ झालेलं आहे। त्यामुळे मी माझं लक्ष जरी दुसरीकडे असेल तरी माझे ते स्तोत्र आहेत ते तोंडामधनं बरोबरच निघतात। तर असं होतं आपलं कालांतराने, आपलं आपण एखादं स्तोत्र दररोज म्हणत असू ना तर ते आपलं तोंडपाठ होऊन जातं थोड्याच दिवसात, होतं जास्त दिवस नाही। तुम्ही महिनाभर ट्राय करा, एखादा स्तोत्र बोला तुमचं महिन्याभराच्या नंतर ते पाठ झालेलं असेल, तर फक्त रेग्युलर पाहिजे करायला। तर अशा प्रकारे आता मी बसते दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचण्यासाठी आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात। तर धूप वगैरे सर्व लावलेलं आहे, ते मातेची पूजा वगैरे झालेली आहे आणि आज कलर आहे पिवळा म्हणून पिवळं वस्त्र किंवा पिवळी चुनरी देवीला वाहिलेली आहे। तर अशा प्रकारे माझी सर्व पूजा झालेली आहे। तर पूजा फक्त मी फुलं वगैरे चेंज करते, बाकी काही नाही। आणि दिवाबत्ती, अगरबत्ती, धूपबत्ती सर्व लावते। तर अशा प्रकारे सर्व झालेलं आहे माझं आणि हा माझा स्वामींचा, माझ्या देवाऱ्याचा, माझ्या देवघराचा लुक। तर आताच माझं सर्व झालेलं आहे देवाचं काम। आता मी किचनमध्ये आले आणि घेवड्याच्या भाजीला फोडणी दिले, सिंपल। आज गुरुवार आहे आणि घेवड्याची भाजी आहे, सार बनवले, टॅमॅटोचं सार बनवते आणि पायसम बनवते, पायसम म्हणजे खीर, तर चना पायसम म्हणजे चना डाळची खीर बनवते। आज गुरुवार आहे आणि गुरूंचं स्वामींचं फेवरेट असं स्पेशल चना डाळ पायसम बनवते, तर चना पायसम एकदम भारी असतं। मी आज तुमच्याबरोबर ती शेअर करते, दाखवते कशी बनवते। खूप जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवत आहे मी, एक वाटीभर फक्त चणा डाळ भिजत घातलेली आहे, ही आता अर्ध्या तासाने मी कुकरला लावणार आहे।
तर मी इथे चणाडाळचं पायसम बनवायला घेतली, म्हणजेच खीर. तर त्यासाठी इथे चणाडाळ भिजलेली येईला नंतर कुकरला लावणार. त्या अगोदर मी इथे नारळाचं दूध काढून घेते. तर नारळाचं दूध काढण्यासाठी मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले, तुम्ही किसून घेऊ शकता. आणि इथे पातळ खोबरे थोडेसे करून घेतलेले आहे आपल्याला फ्राय करण्यासाठी, थोडंसं वरण घालण्यासाठी, गार्निशिंगसाठी. तर ह्याचं मी आता त्याच्यामध्ये कोंबट पाणी घालणार, ह्याला अगोदर वाटून घेणार एकदा आणि मग त्याच्यामध्ये कोंबट पाणी घालणार. इथे मी पाणी थोडंसं कोंबट करण्यासाठी ठेवलं आहे, ते घालणार आणि त्याचं छान असं दूध काढून घेणार. तर कोंबट पाणी घातल्याने दूध नारळाचं छान निघतं. तर आता वाटले थोडंसं आणि आता त्याच्यामध्ये कोंबट पाणी घालते आणि थोडं अजून बारीक वाटून घेते. इथे बघू शकता आता मी तिला चाळणीमध्ये गाळून त्याचं दूध काढून घेणार. आता हे पहिलं दूध आहे ना आपण काढलेलं, ते थोडंसं वाटीवर साईडला ठेवणार. ते नंतर आपल्याला खीरमध्ये घालायचं आहे. तर ते एका पेल्यामध्ये काढून ठेवते मी आणि परत पुन्हा त्याला छान मिक्सरमध्ये बारीक वाटणार कोंबट पाणी घालून आणि त्याचं ते दूध काढून घेणार. छान दोन ते तीन वेळा इनफ वाटायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यानंतर इथे मी चणाडाळ कुकरला लावते, 3 ते 4 शिट्ट्या देऊन डाळ छान फेन शिजवणार आणि पुढे आरती करायला घेते. आदिशक्ती भगवती त्रिगुणात्मिका सप्तशृंगी मातेचा जय जयकार. आदिशक्ती कुलस्वामिनी श्री तुझा भवानी मातेचा जय जयकार. आदिशक्ती भगवती श्री महालक्ष्मी मातेचा जय जयकार. उदयोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब. बोल भवानी माते की जय. सप्तशृंगी माते की जय. महालक्ष्मी माते की जय. नर्मदे हर जटाशंकरे हर मात गंगे नमः पति पार्वती हर हर महादेव. तर आरती वगैरे माझी चांगली झाली, जयघोष देवीचा केला आणि त्यानंतर पुन्हा इथे आली. तर डाळ छान फेन शिजलेली आणि त्याच्यामध्ये आता मी गूळ घालते. तर डायरेक्ट मी गूळ घालते त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी वाढवणार आणि छान असं उकळून स्मूथ असं ते जे मिश्रण आहे ते तयार करणार आणि छान उकळू देणार. तर इथे आता माझं पाणी घातलेलं जे मिश्रण आहे ते उकळले. आता मी नारळाचं दूध घालते. तर आपण हा दूध काढलेला आहे तो मी घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि जो पहिला दूध काढलेला तो नंतर घालणार आहे. तर इथे तूप गरम करत ठेवले मी 2-3 चमचे. त्याच्यामध्ये काजू आणि मनुका फ्राय केले. आता खोबऱ्याचे तुकडे फ्राय करते. तर काजू मनुका फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही, खोबऱ्याचे तुकडे फ्राय करायला वेळ लागतं. त्यामुळे चांगले असे ब्राऊन कलरचे फ्राय करायचे आणि त्याच तुपामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं चणाडाळीचं खिरीचं ते आता ओतलंय आणि आता त्याच्यामध्ये मी वेलची कुटून घातली. तर कुटून का घातले, तर छान असं ऑथेंटिक फील येण्यासाठी. तर ती लोकं अशी जी साऊथ लोकं आहेत ती खीर बनवतात तेव्हा ती कुटूनच घालतात, म्हणून मी घातलेली आहे कुटून. त्यानंतर थोडंसं आपलं जे सुंठ असतं त्याची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलं. तर वेलची सुंठ वगैरे तुम्हाला मिक्सरमध्ये वाटायचं असेल तरी तुम्ही वाटून घालू शकता आणि त्याच्यामध्ये बरोबरला थोडंसं जिरंसुद्धा घेऊ शकता. तर मी इथे जिरेचं नाही घातलेलं आहे आणि आता मी जे आपण पहिलं दूध काढलेलं ते घातलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट आपण फ्राय केलेले ते घातले. तर छान इथे आपलं पायसम रेडी आहे. त्यानंतर मी बनवायला घेतला बांगड्यांचा हार. तर बांगड्यांचा हार सगळ्यांना प्रश्न पडला असेल पण खूप सुंदर सप्तशृंगी आईच्या गळ्यामध्ये मी गेलेली वणीला तेव्हा बघितलेला आणि एवढं सुंदर दिसत होता ना का मी तो बनवलाच. आणि त्याची स्टोरी जी आहे ती पुढे सांगते. त्या अगोदर इथे मी ही गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. आपण साडीच्या बॉर्डरला वगैरे लावण्यासाठी आणतो तीच लेस आहे ही आणि इथे मी ती घेतलेली आहे 3 मीटर आणि बांगड्या घेतलेली आहे 5 डझन. तर ग्रीन आणि रेड कलरच्या बांगड्या घेतलेल्या आहेत 5 डझन. तर आपल्याला अशाच तुम्हाला जर वेगळ्या कलरच्या पाहिजे असतील तर घेऊ शकता पण ग्रीन रेड कलर एकदम सुंदर दिसतं त्यामुळे मी घेतलेले आहेत आणि मी तशाच प्रकारे हार देवीच्या गळ्यात बघितलेला. तर स्टार्ट करते बनवायला. अगोदर लेस उलटी सुलटी व्यवस्थित बघून घ्यायचं. सरळ साईडनी इथे मी बांगडी ठेवली आणि त्याच्यामधनं लेस काढून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा आतल्या साईडनी लेसच्या आतल्या साईडनी बांगडीवर बांगडी ठेवायची आणि त्याच्यामधनं जी ग्रीन बांगडी आहे पहिले ठेवलेली तिच्यामधनं लेस काढून घ्यायची आणि तीच लेस रेड बांगडीच्या मधनं काढून घ्यायची. तुम्हाला इथे समजलं नसेल तरी अजून पुढे मी भरपूर वेळा ही स्टेप दाखवणार आहे, तुम्ही पुढे कंटिन्यू बघाच तर तुम्हाला बरोबर समजेल. तर पुन्हा मी तेच केलेलं आहे
आणि तुम्ही बघू शकता एक ग्रीन बांगडी एक रेड बांगडी अशा प्रकारे बांगड्या मी त्याच्यामधनं ती लेस काढते, तर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेलच कशा प्रकारे करते. माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणींना तेव्हा मी बनवलेला हार जेव्हा फर्स्ट टाईम तेव्हा त्यांना विचार पडलेला कसा बनवला, आणि त्या मला सारख्या विचारत होते तू बांगडी तोडून वगैरे त्याच्यामध्ये घातलेली आहेस का, कशी गेली लेसमध्ये बांगडी, भरपूर भरपूर प्रश्न विचारलेले. तर त्यांच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि म्हणजे माझ्या मैत्रिणी आता तर यूट्यूबवर माझ्या भरपूर मैत्रिणी आहेत, तर त्यांना तर आता दिसेलच, पण माझ्या ज्या पर्सनल मैत्रिणी आहेत ज्या त्यांच्यासाठी हा खरंच ज्या त्या मला 10 वेळा विचारत होते कसं बनवलं कसं बनवलं, तर तो अशा प्रकारे बनवलेला आहे. आणि हा हार मी कुठे शिकलेली नाही आहे, तर मी फक्त जेव्हा वणीला गेलेली सप्तशृंगी आईच्या गळावर तेव्हा मी मातेच्या गळ्यामध्ये तो हार बघितलेला, हार मी देवीच्या गळ्यामध्ये तिथे बघितलेला. आणि त्यानंतर मला चैन वाटत नव्हतं का, थोडीशी किसकट वगैरे कुठे गोष्ट बघितली तर ती कशी बनवले हे बनवून ट्राय करण्याचा माझा स्वभावच आहे. मी घरी येणार आणि ते बनवून बघणारच. तशाच प्रकारे मी आली घरी आणि त्यानंतर त्याच रात्री मी हार बनवण्याचं ठरवलं का मी आता कसं बनवले ते बघते, मला चैन वाटत नव्हतं. तर मी काय केलं, एक माझ्याकडे थोड्या माझ्या बांगड्या होत्या त्या घेतल्या आणि लेस होती माझ्याकडे पण कुठेतरी म्हणजे असं साईडला ठेवलेली होती, तर रात्री कुठे शोधायला जाणार म्हणून मी काय केले, हाताजवळ मला श्रावणीच्या केसांच्या रिबीन भेटल्या, तर मी रिबीन घेतल्या आणि रिबीनवर खूप वेळ ट्राय केलं. म्हणजे साधारण 1 ते 1.5 तास मी ट्राय करत होती पण मला काही जमलंच नाही, खूप खूप ट्राय केलं आणि शेवटी फायनली ते मला जमलंच. मी त्याच रात्री ते आता तुम्हाला दाखवतोय तशा प्रकारे. तुम्हाला आता हे सोप्या पद्धतीने तरी वाटेल पण जेव्हा मी न बघता बनवलेलं आहे तेव्हा मला माहिती आहे का मी त्याच्यासाठी किती प्रयत्न केलेला. आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लेस आणि बांगड्या वगैरे आणले आणि तसा हार बनवला आणि तो दादाकडे दिला. दादाकडे मोठा फोटो आहे वनीच्या देवीचा तिच्यासाठी, आणि आता तो हार जुना झाला आहे तर पुन्हा हा नवीन हार त्याच्यासाठी बनवला आहे. तर अशा प्रकारे खूप मेहनत करून मी तो हार बनवलेला आणि अशा प्रकारे मी हार बनवलेला आहे. आणि हा हार ना तुम्ही जर फुलांचा हार कुठे देवीच्या तिकडे जात असाल आणि घेऊन जाल तर ते 1 दिवसामध्ये कोमजून जातं, पण हा हार तुम्ही जर मोठा बनवून नेला ना देवीच्या कुठे जात असाल तर तिथे तो हार ते म्हणजे घालतील, भरपूर दिवस घालतील. जोपर्यंत तो हार चांगला राहील तोपर्यंत ती लोकं घालतीलच. तर फुलांचा हारसुद्धा आणि या हाराला मला खर्च आला, तर पूर्ण सर्व खर्च या हाराला मला 200 रुपये आलेला आहे. आणि जर तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटा हार बनवत असाल तर तुम्हाला कमी खर्च येईल आणि ह्याच्यापेक्षा मोठा बनवत असाल तर थोडा ह्याच्यापेक्षा जास्त खर्च येईल, पण खूप सुंदर दिसतं आणि कुठे देवस्थानी वगैरे नेण्यासाठी खूप सुंदर असा हार आहे. आणि देवीला तर आपण वेणी वगैरे नेतोच पण हार फुलांचा नेण्यापेक्षा माझं मत आहे का तुम्ही असा हार बनवून घेऊन जा. आणि नवरात्र आहे म्हणूनच नाही तर नवरात्री झाल्यावरसुद्धा, तर इथे माझा हार तयार झालेला आहे, खूप सुंदर दिसत आहे. तर त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवते का जर आपण तुम्ही हा हार बनवला तर हा हार खूप नाजूक असतो काचेच्या बांगड्यांचा असतो म्हणून, तर त्याला आता इथे लास्टला मी आणखी लेस जॉईन करणार स्टॅपलरने वगैरे. आणि हा बांधून कसा घ्यायचा तर असं गोल गोल फिरवून त्याचा रोल करायचा आणि अगोदर त्याला पेपरमध्ये गुंडाळायचं आणि मग तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे मोठ्या देवीकडे वगैरे तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आणि इथे माझा हार तयार आहे. कसा वाटला ते जरूर जरूर मला सांगा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा हा. त्यानंतर हार वगैरे बनवून झाल्यावर इथे देवाला नैवेद्य वाढलं मी, तर नैवेद्य वाढलेलं आहे आणि यांनी सुद्धा मुलींनी सुद्धा टेस्ट करून बघितलं, पायसम छान झाले सांगतात त्या. आता मी टेस्ट केल्यावर मला समजेल का खरंच छान झाले का नाही झाले. तर उपवास सोडते आता, आज गुरुवार होता आणि आता उपवास सोडते मी. आणि आजचा दिवस चांगला गेला आणि मी बनवलेलं जे मी बनवलेलं बांगड्याचा हार तो कसा वाटला जरूर सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि माझे पायसम खीर कशी वाटली ते सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, हेच बोलेल मी. बाकी सर्व तुमच्या हातात आहे, जे तुम्हाला काही करायचं ते करायचं. तर मुली त्यांची गडबड चालली आहे दांडियाला चालल्या तर, आणि इथे मी तुम्हाला बाय करते, चला बाय.